नमस्कार, गल्ली ते दिल्लीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. निवडणुका पार पडल्या आहे. औरंगाबाद आणि जालन्याच्या विशेषतः लोकसभेच्या दोन्ही मतदारसंघाबद्दल खूप चर्चा आहे. आणि त्यानंतर आपण एक शो केला होता खेळ आकड्यांचा, आणि प्रत्येक गल्ली मोहल्ल्यात प्रत्येक हॉटेलमध्ये चहा पिताना आणि कुठेही भेटल्यावर काही चर्चा असेल तर कोण निघतं, काय गणित आहे, या गणितावरती आपण आपल्या पद्धतीने चर्चा करणार आहे. गल्ली ते दिल्लीमध्ये माझ्यासोबत आहे MCNचे सल्लागार संपादक आणि राजकीय विश्लेषक संजयजी वरकर सर. सर सर, असं मागचे 3 दिवस निवडणूक पार पडल्यापासून रोजचा दिवस हा, आणि दिवसभर गणित आणि कागद आणि आकडेमोड हा सगळ्या जिल्ह्याची स्थिती आहे. त्याचं कारण आहे की निवडणूक इतकी चुरशीची झाली आहे आणि त्याच्यामध्ये आहे 3 तिरंगी झाली असेल तर तिन्ही उमेदवार इतक्या ताकदीचे आहेत तर आज प्रेडिक्शन करणं अवघड आहे. म्हणजे फक्त एवढंच या सगळ्या गोष्टीमधनं खैरे भुमरेके जलील इतका साधा प्रश्न आणि इतक्या त्याच्यावरनं ही सगळी आकडेमोड या सगळ्या याच्यामध्ये सरांनी अनेक निवडणुका बघितल्या आहे आणि या सगळ्या त्यांच्या अनुभवावरनं आणि निवडणूक आयोगानं जी निवडणूक जी टक्केवारी दिली त्याच्यावर किती किती मतदान झालं आहे याच्यावरती आपण चर्चा करणार आहेत. सर, 63% मतदान झालं, मतदानाचा टक्का एक स्वाभाविक कसा होता आणि त्याच्यावरनं कल कसे असतील याच्यावर तर बोलणार आहे, पण मतदान जे झालं त्याच्यावरनं काय सांगाल, पहिली प्रतिक्रिया काय आहे? नक्कीच, माझ्या हातामध्ये आकडेवारीचा कागद आहे, नंतर मी तो कागद हातात घेऊन त्याच्यावर माझ्या पद्धतीनं मी लोकांना माहिती देणार आहे. मी त्याचं विश्लेषण करणार नाही, फक्त नेमकं काय झालं आहे लोकांनी माहिती ऐकून घ्यावी, लोकांनी पण त्यांची मतं बनवावीत. कारण असं आहे की चंद्रकांत खैरे यांचे कार्यकर्ते असे ठामपणे सांगत आहेत की आम्ही नंबर 1 आहोत, आम्ही 40% मतदान घेतले, किंवा एखादा पक्ष सांगतो की आम्ही 38% मतदान घेतले. वेगवेगळ्या पद्धतीने खाजगीमध्ये चर्चा करणारे आहेत. इम्तियाज जलील यांचं म्हणणं आहे आम्ही स्पर्धेत आहे. काही जणांनी दावा केला की यावेळेस पतंग कटलेला आहे तो अजिबात स्पर्धेमध्ये नाही. काहींचं म्हणणं आहे भुमरे मागं पडलेले, भुमरे आमच्या स्पर्धेतच नाही. खैरेंचे काही कार्यकर्ते असे म्हणतात की व आमची लढत इम्तियाज जलील सोबत आहे, तसंच भुमरेंचे कार्यकर्ते म्हणतात आमची लढत इम्तियाज जलील यांच्यासोबत आहे. आणि त्याच्या विपर्यास असंही काही जण म्हणतात की इम्तियाज जलील स्पर्धेतच नाही. आता या सगळ्या चर्चा आणखीन काही दिवस चालूच राहणार आहे. आपण त्या चर्चेमध्ये न जाता वस्तुनिष्ठ आकडे काय सांगतात त्याच्याकडे आपण जाऊयात. आम्ही अनेक वर्षापासून या सगळ्या मतदानाचा अभ्यास करतो आणि साधारणपणे माझ्या हातात जो कागद आहे त्या कागदामध्ये आता देव शिजुळे यांनी जो उल्लेख केला की 63% मतदान झालं, तर 63% हे एकूण मतदान झालेले 6 विधानसभा मतदारसंघामध्ये. पैठण त्यामध्ये नाही आहे, संदीपान भुमरेंचा. वैजापूर, गंगापूर, खुलताबाद आणि कन्नड हे ग्रामीणाचे 3 मतदारसंघ आहे. औरंगाबाद शहर, औरंगाबाद शहरामधले पूर्व, पश्चिम आणि मध्य असे 3 मतदारसंघ आहे. याच्यामध्ये मी थोडंसं आकडेवारी तुम्हाला फोडून सांगतो. औरंगाबाद शहरामधले जे 3 मतदारसंघ आहे याच्यामध्ये साधारणपणे 7.25 लाख मतदान, 7.25 लाख मतदान झालेलं आहे. आणि ग्रामीणमधले जे 3 मतदारसंघ आहे तिथं 5,85,000 मतदान झालेलं आहे. म्हणजे हे 13,000 आणि हे 85,000 हे 15,000 जरी पकडले तर साधारणतः 1.5 लाख मतदान हे शहरामध्ये जास्त झालेलं आहे. आता मी हा आकडा का सांगत असेल असं तुम्हाला स्वाभाविकपणे प्रश्न पडलेला आहे. तर हा आकडा अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्याला जर ही निवडणुकीची गुंतागुंत समजून घ्यायची असेल तर. या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने देव शिजुळे यांनी जसं सांगितलं की 3 उमेदवार तिरंगी लढत आहे. आपण चंद्रकांत खैरे, संदीपन भुमरे आणि इम्तियाज जलील यांचा जसं विचार करतो तसं या निवडणुकीमध्ये मतं काटणारे जे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये अफसर खान एक आहेत, जे वंचित बहुजनचे उमेदवार आहेत. हर्षवर्धन जाधव आहे ज्यांनी मागच्या वेळेस ते गेम चेंजर ठरले होते, त्यांच्या उमेदवारीची आपल्याला थोडीफार तरी दखल घ्यावी लागेल. मी तर पहिल्यापासून सांगतो आहे मला असं वाटतं की त्यांची खूप गंभीरपणे दखल आधीच घ्यायला पाहिजे होती. त्यामुळे निवडणूक झाल्यानंतर आता मी जे आकडे सांगणार आहे त्यांना काही लोकांची डोकं थोडंसं चक्रावल्यासारखं होईल. याच्यामध्ये काय JK जाधव नावाचे एक उमेदवार आहे आणि जीवन राजपूत नावाचे एक उमेदवार आहेत. याशिवाय बहुजन समाज पार्टीचं एक मतदान असतं ते त्यांचा केडर मतदार पद्धतीने त्यांच्या पद्धतीने ते जातात आणि छोटे मोठे उमेदवार असतात ते पण काही पद्धतीने वोट शेअरिंग हे करतात. आता इथं मुद्दा असा येतो की आपण जो 7.25 लाखाचा आकडा सांगितला मध्य पूर्व आणि पश्चिममधला छत्रपती संभाजीनगर त्याचं नाव आहे, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ त्याचं नाव आहे, तर या 7.25 लाख वोट शेअरिंगमध्ये साधारणपणे इम्तियाज जलील यांचं पारड स्वाभाविकपणे जड आहे. कारण त्यांचा जो वोटर फॉलोअर आहे तो या 3 मतदारसंघामध्ये एकवटलेला आहे. त्यामुळं भुमरे आणि खैरेमध्ये जर कोणीतरी एक जण मागं पडला मी आपण कोण मागं पडणार कोण पुढं जाणार याच्यामध्ये मी अजिबात पडणार नाही, कारण तो वादाचा मुद्दा होईल. आपण एकूणाची तरी एकाची बाजू घेतली, कारण दोन्ही कार्यकर्ते खूप ठामपणे सांगतात की आम्हीच पुढे राहणार आहे. त्यामुळं तो निकाल आपण त्याच्या त्या मतदारांवर सोपवलेला आहे. आपण 4 जूनला त्याच्यावर सविस्तर चर्चा करू. पण हे मोठं डिव्हिजन झाल्यामुळं साधारणपणे या 3 मतदारसंघामध्ये तरी इम्तियाज जलील यांचं औरंगाबाद त्याचं फोडून सांगायचा विषय असा आहे की औरंगाबादमध्ये आणि
औरंगाबाद पूर्वमध्ये आमदारकीच्या निवडणुकीमध्ये गफ्फार कादरी असतील किंवा इम्तियाज जलील असतील, इम्तियाज जलील तर निवडून पण आले ते, पण ते नंबर 2 वर जाऊन थांबतात. आणि तिथं विभाजन आपण आमदारकीच्या निवडणुकीमध्ये बघितलेलं या दोन्ही मतदारसंघामध्ये साधारणपणे ते विभाजन तिथं पण तसंच तसंच लागू होईल असं वाटतं. त्याच्यामध्ये थोडाफार फरक होईल, म्हणजे फार मोठा फरक नाही की फार पारडं उलटंचं पालटं होईल असं नाही. त्यानंतर राहिलेला जो पश्चिम विधानसभा मतदारसंघ आहे, जो संजय सिरसाट जिथं आमदार आहे विद्यमान, तर तिथं इम्तियाज जलील मार्जिनल वोट घेतील, पण तिथं थोडेसे पण आता 3 मतदारसंघाचा एकत्रित विचार केला तर 3 मतदारसंघ मिळून इम्तियाज जलील यांचं पारडा आजच्या घडीला जड आहे असं माझं मत आहे. याच्यावर आपण तुम्ही चर्चा करा, त्याचे सगळे आकडे आहेत. राहिले आता 3 मतदारसंघ, वैजापूर, कन्नड आणि गंगापूर खुलताबाद. आता कन्नडमध्ये हर्षवर्धन जाधव स्वतः उमेदवार होते, तर कन्नडच्या वोट शेअरिंगमध्ये पुन्हा एकदा 3 ठिकाणी मतदार विभागनी मोठ्या प्रमाणात, आपण मोठ्या प्रमाणाचा विचार करतोय आता, जसं आपण असं म्हणत नाही की हर्षवर्धन जाधव काही प्रमाणात कन्नडमध्ये मतदान घेतील, खैरे चंद्रकांत खैरे घेतील, संदीपान भुमरेही घेतील आणि बाकीचे उमेदवार सुद्धा थोडं 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 मतदान घेतील. तिथं 2.25 लाख सगळे मतदान झालेले, त्यामुळे तिथं वोट शेअरिंग आहे. त्याही भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये जे MIMचं मतदान संख्येने जसं इथं एकवटलेलं आहे, तिथं एकवटलेलं नसतं पण ते विखुरलेलं असतं मतदान. काही गावांमध्ये 40%, काही गावामध्ये 10%, काही गावांमध्ये 5% असं ते छोटं तुरळक मतदान असतं, पण ते पण तिथं एकवटलेलं असतं. आता ह्या सगळ्या आकडेवारीचा जर आपण विचार केला तर मग मला एक पत्रकार म्हणून असं वाटतं की इम्तियाज जलील अजूनही स्पर्धेतून बाहेर पडलेले नाही. ते नंबर 1 राहतील का नंबर 3 राहतील हे आत्ता मी बोलतच नाही, आपण चर्चा करतो आहोत. त्यामुळं इम्तियाज जलील स्पर्धेतून बाहेर पडले आणि खैरे आणि भुमरेमध्येच फाईट आहे. आधी तर तुम्ही विसंगत काय सांगत आहात की खैरे यांचे काही जण काही, म्हणजे हे एक माणूस नाही सांगत, असे वेगवेगळे लोक वेगळं सांगतात की खैरे यांचे काही कार्यकर्ते म्हणतात आमची इम्तियाज जलील यांची फाईट आहे, तसंच भाजपचे लोक म्हणतात आमची इम्तियाज जलीलची फाईट आहे, आणि लगेच आपण म्हणतो की इम्तियाज जलील फाईटमध्येच नाही आहे. त्यामुळं ही सगळी विसंगती आहे. ती कोणत्या कारणानं मागे पडले ते जरा समजून घ्यायचं, काही तुमच्याकडे लॉजिक आहे का आपण विचारायला पाहिजे, कसे मागे पडले काय पडले हे पण समजून घेतलं पाहिजे, अत्यंत तटस्थपणे समजून घेतलं पाहिजे, कारण निकाल काय लागावं याविषयी आमचं काही मत नाही आहे. शेवटी ते मतदारांचा अधिकार आहे आणि 12,99,000 म्हणजे जवळपास 13 लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजवला आहे आणि त्याच्यातून कोणीतरी विजेता होणार आहे. तर हा मी आकडेवारीचा विषय मांडलेला आहे, तर याच्यावर आपण राजकीय भाष्य दुसऱ्या टप्प्यात करू. नक्कीच. हा ही जी आकडेवारी आहे, आकडेवारीमध्ये 12,99,040 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सरांनी पूर्व पश्चिममध्ये असे शहराची जी मतांची संख्या आहे आणि त्याच्यावरचं जे काय काय गोष्टी घडतात ते मांडलं. सर, त्याच्यासारखं थोडंसं आपण गंगापूर, खुलताबाद, कन्नड, वैजापूर या ग्रामीणवरती थोडा प्रकाश टाकूयात आणि मग नंतर कसं कसं गणित झालं असेल त्या शहराच्या आणि ग्रामीणच्या त्याच्यामध्ये कसा फरक वाटतो. नक्कीच नक्कीच. मी तर आता हा महत्त्वाचा विषय काय आहे की आपण जे सांगितलं की 7.25 लाख मतदान हे औरंगाबाद शहरामध्ये झालं, ते 7,13,000 काहीतरी आहे, त्याच्यामुळे 2,000 काही फार फरक पडत नाही आणि 5,85,000 ग्रामीणमध्ये झालेले. याचा अर्थ 7.25 लाख मतदान हे आधीच ग्रामीणच्या मतदारसंघामध्ये कमी झालेले. आपण मतदानाची टक्केवारी सोडून द्या, टक्केवारी तिथं वैजापूरमध्ये कुठल्या तरी एका तालुक्यामध्ये मला वाटतं 64% मतदान झालेले, पण तिथला मतांचा आकडा किती आहे तर 2,08,000 आणि त्याच्या उलट 60% मतदान झालेल्या औरंगाबाद सेंट्रलमध्ये मध्यमध्ये 2,11,000 मतदान झालं. त्यामुळं म्हणजे 3-4% मतदान कमी होऊन पण आकडा सारखाच आहे तिथं एकूण मतदानाचा आकडा. त्यामुळे तालुक्याने असा आपल्याला विचार करावा लागेल. त्यामुळे कोणाच्या पारड्यात मतं किती जातात, टक्क्याने मतदान मोजत नाही आपण, मत एक मोजलं जातं. त्याच्यामुळं आपण त्याच्याबाबतीत जास्त बोलायला पाहिजे की याला टक्केवारीनं आपण नंतर वोट शेअरिंगमध्ये कोणी किती टक्के मतदान मिळवलं हा नंतरचा मुद्दा असतो. आता आपण तुम्ही जसं सांगितलं ग्रामीणचं, तर या 5,85,000 मतदारांमध्ये खैरे, भुमरे, इम्तियाज जलील यांच्याशिवाय आणखीन वोट घेणारे 3 महत्त्वाचे उमेदवार आहेत. आता त्यांना महत्त्व काय आहे की ते फार कमी मतदान येणारे म्हणून त्यांना महत्त्व नाही ना, कारण ते काय करत आहेत ते वोट शेअरिंगमध्ये ते वाटा घेत आहेत कोणाचा तरी. आता ते निश्चितपणे ते इम्तियाज जलील यांचा तर वाटा घेत नाही, ते वाटा खैरे आणि भुमरे यांचाच घेणार आहे. मग ते उमेदवार कोणते आहेत, तर ते उमेदवार आहेत जीवन राजपूत आहेत, जे के जाधव जे काय मतदान घेतील, म्हणजे मला आपण दावा आणि हर्षवर्धन जाधव आहेत. आता ह्या लोकांनी या 5,85,000 मतदारामध्ये मेजर 3 वाटेकरी आहेत आणि त्याच्यानंतर छोटे 3 वाटेकरी आहेत आणि हे तिन्ही छोटे वाटेकरी जे आहेत, आता छोटं आपण म्हणणं त्यांना तेही चुकीचं आहे, कारण हर्षवर्धन जाधव यांच्या समर्थकांचा असा दावा आहे की आमच्या बाबतीत खोटा प्रचार केला गेला की आम्ही पाठिंबा दिला, व्हिडिओ फिरला, असं 1 लाख मतदान घेऊ तरी आम्ही 1 लाख मतदान घेऊ. त्यामुळे त्याच्यावर मी भाष्यच नाही करत की कोण किती मतदान घेणार काय घेणार, पण ते वोट शेअरिंगमध्ये ते अत्यंत महत्त्वाचे उमेदवार आहेत आणि ते साधारणपणे भुमरे, खैरे यांचे मतदानाला ते धक्का लावणार आहेत. त्यामुळं 5,85,000 खैरे आणि भुमरे यांना किती मतदान मिळतं, इम्तियाज जलील यांना पण किती मिळतं, आणि मग त्याच्या बाह्य ते ठरणार कोणाच्या बळावर की ह्या 3 उमेदवार आहेत याच्यावर. त्यामुळे अशा पद्धतीचं हे वोट शेअरिंग आहे, त्यामुळे ही टफ अशी कॉम्पिटिशन आहे. एकदम अंदाज वर्तवणं, एका उमेदवाराला बाद करणं
हे इतकं सहजासहजी सोपं नाही असं मला वाटतं. नक्कीच सर, या सगळ्या आकडेवारीवरनं दोन ग्रामीण आणि शहराचा वोट शेअर आणि पर्सेंटेज वेगवेगळं आहे. तर जी औरंगाबादमधली ज्या तीन उमेदवारांची लढत आहे, जी प्रामुख्याने तिरंगी लढत म्हणतोय त्याला, औरंगाबाद शहरामध्ये चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील यांच्यात फाईट होईल असं जे सर्वश्रुत बोललं जातं आहे, आणि ग्रामीणमध्ये जी आहे खैरे आणि भुमरे यांच्यात फाईट होईल. पण ओव्हरऑल या सगळ्या याचा तुम्ही वेगळा अर्थ काढता की असंच काही होईल आणि मग एकूण गोळाबेरीज होईल? नाही नाही, माझं अत्यंत स्पष्ट मत आहे. मी आधीच सांगितलं, औरंगाबाद मध्य आणि पूर्व हे दोन मतदारसंघ आहे की इम्तियाज जलील यांना लढाईमध्ये पुढं आणून ठेवतात. म्हणजे आपण शहरापासून विचार करू, ग्रामीणपासून विचार केला तर इम्तियाज जलील ग्रामीणमध्ये जर सगळी मतमोजणी केली तर इम्तियाज जलील 3 नंबरला ते ग्रामीणमध्ये, पण औरंगाबाद शहरामध्ये ते 1 किंवा 2 पण राहू शकतील. ते अशी परिस्थिती, त्याच्यामुळे इम्तियाज जलीलचं कॅल्क्युलेशन करताना हा विचार खूप महत्त्वाचा आहे. दुसरी गोष्ट, आता आपण वोट शेअरिंगच्या या आकडेवारीचा आकडेवारीवर बोलतो आपण, नंतर आपण जे म्हटलं की राजकीय चर्चा करू, तर ग्रामीणमध्ये मात्र इम्तियाज जलील 101% 3 नंबरला राहतील याबद्दल वाद नाही. परंतु शहरामध्ये जर लीड मिळाली इम्तियाज जलीलला, तर ग्रामीणमध्ये ही लीड काढताना मग खैरेनी कुठं कापली का, संदीपान भुमरेनी कुठे कापली का, किंवा मग संदीपान भुमरेनी एकट्यानेच जर लीड कापली खैरे खूपच मागे पडले का, असा विचार करावा लागेल. त्यामुळे हा महत्त्वाचा विषय राहणार आहे. दोन मतदारसंघातली जी लीड आहे तर ती तोडण्यासाठी इतर ठिकाणी कुठेतरी एक कॅन्डिडेट खूप मोठा चालतो का, एक जण मागं पडतो का, बाकीचे जे सगळे कॅन्डिडेट आहेत, विशेषतः आपण अफसर खान यांचा पण उल्लेख करायला परत विसरलो, असं होऊ नये की त्यांचा उल्लेख नाही केला, ते किती मतदान घेतात इम्तियाज जलीलांचं वंचितचं, ते पण अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून जर आपण बाकी मग कोणाचं मतदान कुठं डायव्हर्ट झालं, म्हणजे जसं आपण काम यावेळेस इम्तियाज जलीलच्या बाबतीत असं जसं म्हणत होतो राजकीय, आता आपण राजकीय विश्लेषणाकडे जाऊया की वंचितचं मतदान आता त्यांच्यासोबत नाही आहे आता असं एक विधान करत होतो, त्याच्यामुळे आता ते स्पर्धेत नाही असं एक ढोबळमानानं म्हणत होतो. तसं यावेळेस भारतीय जनता पक्षाचं मतदान पण खैरेंच्या सोबत नाही. मग जर खरोखर भारतीय जनता पक्ष आणि संदीपान भुमरेंचं गट एकत्र आहे असं आपण मानूयात, आपण बऱ्याच लोकांनी त्याच्यावर पण विश्लेषण केलेलं आहे, काही लोकांनी त्याच्यावर संशयाचं वातावरण निर्माण केलं, पण आपण ढोबळ मानानं असं म्हणू की ते मतदान जे भारतीय जनता पक्षाचं आहे शहरामधलं ते संदीपान भुमरेकडे गेलं, त्याचा अर्थ खैरेंचं वोट शेअरिंग मागच्या वेळेसपेक्षा कमी झालेलं आहे जर इम्तियाज जलील यांचं झालेलं आहे. आणि दुसरा मुद्दा असा की संदीपान भुमरे हे शिवसेनेचेच उमेदवार आहे, त्याच्यामुळे शिवसेनेचे उमेदवारामध्ये वोट शेअरिंग झालेली काय, नव्यानं जो नवीन वोटरची संख्या जी वाढलेली असते ना, ती साधारणतः त्याची टक्केवारी आपल्याकडे ऑथेंटिक नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर भाष्य आपण नेमक्या आकड्यावर बोललेलो आहे आतापर्यंत, पण ती फार कमी असते तुलनेनं. त्यामुळे नवीन मतदार तर तुमचे वाढले नाही, आहे त्या मतदानामध्ये तुम्ही खैरे आणि भुमरे मतदान शेअर करतायत, आणि इम्तियाज जलील जे त्यांचे मतं आहेत वंचित बहुजन सोडून ते घेऊन निवडणूक लढवत आहेत, हा निवडणुकीमधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर सर अजून एक सर्रा जी चर्चा आहे, म्हणजे हे सगळे चर्चा आहेत, आता राजकारणावरती बोलूयात, आकडेवारींचं तुम्ही स्टॅटिस्टिक मांडले आणि ते त्याची आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध आहे, त्याच्यावरती आपण सहज बोलू शकतो. पण राजकारणाच्या स्टॅटिस्टिकमध्ये काही झालेल्या मतदानांवरती बोलणं अवघड आहे, कारण ते अनप्रिडिक्टेबल आहे, त्याचं कोणी प्रिडिक्शन करू शकत नाही. पण त्याच्यामध्ये की जसं आपण ग्रामीण आणि शहराचा मुद्दा आपण हे करून समजून सांगितला की कशी कशी मत होऊ शकतं, त्यानंतर ह्या 3 मतांच्या विभागणीनंतर जे खालचे 3 जे फॅक्टर आहेत, एक हर्षवर्धन, एक अफसर खान आणि इतर मध्ये जीवन राजपूत आहे, त्यांना एक बऱ्यापैकी मत पडतील, आणखीन भरपूर अशी खूप खाली जे आहे बीएसपीचा उमेदवार आहे, या सगळ्यामध्ये तर ह्या 2 गोष्टींकडे जे फोटोबडी आपण पहिलं सुरू केलं होतं तेव्हा की या सगळ्या ज्या आहेत खालचे उमेदवार आपण म्हणूयात 4, 5, 6 कोणाचं मत खातील, त्याच्यामुळे चित्र कसं बदलेल? मेजर मतदान खाणारे म्हणजे मेजर खाणारे म्हणजेपेक्षा कट ऑफ वोटिंग ज्याला म्हणतो ना, तर मग अफसर खान जसं इम्तियाज जलील यांना धक्का देणारे आहेत उमेदवार, तसं बीएसपीचा काही जो वोटर आहे तो थांबलेलाच आहे, तो मागच्या वेळेस कुठं होता तिथंच असेल तो, त्याच्यात वोटिंग पर्सेंटेजमध्ये तो किती होतो तो आपल्याला माहीत नाही. पण आता इम्तियाज जलीलचं कट झालेल्या मतदानामध्ये ॲड काय होणार आहे का नवीन, जसं कट झालं तसं आपल्याला ॲडचा पण विचार करावा लागेल, तर त्याच्यात काही मतदान ॲड झालं किंवा वंचितचं 100% मतदान त्यांच्या विरुद्ध गेलं का, हा पहिला मुद्दा आपल्याला चर्चेला घ्यावा लागेल. तर असं झालेलं नाही असं माझं प्राथमिकमध्ये निवडणूक झाल्यानंतर ते लक्षात येईल, तर त्यांना बऱ्यापैकी वंचित बहुजन महासंघाचं किंवा त्या आंबेडकरी विचारांना मानणाऱ्या मतदारांचं एक मतदान त्यांच्या बाजूनं गेलेलं आहे काही प्रमाणामध्ये, त्यामुळं तो त्यांचं कमी झालेल्या मतांमधला परत एक शेअर त्यांना त्यांच्या बाजूनं आलेलं आहे. आणि आपण जसं बँकेचा आदर्श बँकेचा उल्लेख केला होता, त्या दुकानात जाळलेले होते त्या प्रकरणात काही ठिकाणी त्यांनी पर्सनल रिलेशन, काही त्यांचं मित्रपरिवार वगैरे असं, तर आदर द्यान त्यांचं आदर मतदानसुद्धा आपल्याला विचारात घ्यावं लागेल, आणि ते इथं तो अंडर करंट किंवा फार कोणाच्या लक्षात येत नाही. अशी गोळाबेरज करून इम्तियाज जलील या स्पर्धेमध्ये आहे असं माझ्या मते, 1, 2 आणि 3 या विषयावर आपण आत्ता बोलतच नाही, बोलायचं पण नाही त्याविषयी.
आता तुमचा जो नेम प्रश्न आहे त्याचं उत्तर आता बाकीचे उमेदवार कोणाचं मतकट करणार आहे, तर बाकीचे बहुतांशी मतदार हे चंद्रकांत खैरे आणि संदीपन भुमरे यांचंच वोटिंग कट करणार, ती वोट शेअर करणार आहे त्यांचं, कारण ते समजा रिंगणात नसते तर ते वोट एक तर खैरेंकडे गेलं असतं किंवा भुमरेंकडे आलं असतं, त्याची लॉजिकली काही कारण नाही, अगदी काय फार त्याचं गणित करायची गरजच नाही, त्यामुळे ते जर उमेदवार रिंगणात नसते, उदाहरणार्थ हर्षवर्धन जाधव समजा रिंगणात नसते, तर कन्नडला आतापर्यंत चंद्रकांत खैरेंनी खूप साथ दिलेली आहे. आता यावेळेस असं झालं की हर्षवर्धन जाधवचा फॅक्टर काही जण म्हणतात काहीच अजिबातच चालणार नाही, त्यांची काही दखलच घेतली नाही असं दावे केले जातात, त्यांचे दावे आपण मानतो, मी माझा दावा नाही हा, पण जोपर्यंत निवडणुकीची पेटी उघडत नाही आणि हर्षवर्धन जाधव यांचं प्रत्यक्ष मतदान मोजलं जात नाही तोपर्यंत याच्यावर भाष्य करणं आणि त्यांना अतिशय निग्लेक्ट करणं चुकीचं आहे, त्यामुळे ते वोट शेअरिंगमध्ये त्यांनी जी काही मतं घेतील ते जितकेही मतं घेतील ते ते खैरे आणि भुमरेंचेच मतं काढतील. सर अजून एक प्रश्न की सगळ्या याच्यामध्ये की या सगळ्या इतक्या तीन ते आणि खालचे तीन दुसऱ्या फळीतले उमेदवार म्हणूयात आपण आणि सगळे खाली बाकी इतके किती मतांना उमेदवार जो आहे समजा 12,99,000 पैकी या सगळ्या याच्यामध्ये किती मतांच्या आसपास उमेदवार निवडून येईल असं वाटतं, ते प्रेडिक्शन करू शकतो आपण. याला जर तर दोन गोष्टी याच्यासाठी आहे, याच्यासाठी आहे मी अत्यंत स्पष्ट करतो की जर आपण असं जर म्हटलं कारण याच्यामध्ये दोन हिंदुत्ववादी पक्षाचे समोरासमोर उमेदवार आहे, दोन शिवसेनेचे उमेदवार समोरासमोर आहे, त्यामुळे आपण जर काहीतरी काही विधान केलं तर एक शिवसेनेच्या लोकांना असं वाटेल की एका बाजूनं आपण बोललो एकांगी चर्चा करत आहे, तर आम्हाला आपल्याला तसं नाही करायचं. जर वोट शेअरिंग तुमची समान झालेली असेल आणि जर एखाद्या पक्षाचा दावा असेल समजा BJP दावा असेल की खैरे आमच्या स्पर्धेतच नाही आहे आणि इम्तियाज जलीलच आमच्या स्पर्धेत आहे, तर मग खैरे 2-1 लाख मतांनी 1.5 लाख मतांनी मागं पडतील का, हा प्रश्न आपण त्यांना विचारायला पाहिजे. नंबर 2 मग खैरेंच्या का समर्थकांना पण हे विचारलं पाहिजे की भाजप जर तुमच्या स्पर्धेतच नसेल आणि इम्तियाज जलील जर स्पर्धेत असेल तर मग भुमरे तुमच्या मागं 1-1.5 लाख मतांना पडणार आहे का, हा एक प्रश्न विचारला पाहिजे. मग कॉम्पिटिशनला इम्तियाज जलील आहे आणि मग तिसरा प्रश्न असा आहे की तुम्ही दोघंही जर इम्तियाज जलील सोबतच कॉम्पिटिशन करतात तर मग दोघांपैकी मागच्या नंबरला कोण जाणार आहे आणि तिसऱ्या नंबरला कोण जाणार आहे, हा दोघांना प्रश्न आहे. आता तर हा हा याच्यावर आपल्याला फार सविस्तर कारण लॉजिकल गणित आहे, तुम्हाला एका बाजूला सांगायचं आहे की आम्ही 1 नंबर आहे, दुसऱ्या वेळेस तुम्हाला कॉम्पिटिशन कुणाशी आधी एका बाजूला सांगायचं कुठंच नाहीये, नंतर म्हणतो जलीलशी आमची स्पर्धा आहे असं, किंवा मग असं काहीतरी करा का, हे याच्यामध्ये गोंधळ उडाला आहे आणि याच्यामध्ये ह्या गोंधळामधून एक साधारण तर्क असा आहे की दोन्ही शिवसेनेनी आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला आणि मूळ शिवसेनेच्या लोकांनी त्यांच्या शिवसेनेला जितक्या पद्धतीनं बळ देता येईल तेवढं बळ दिलेलं आहे, मतांचं विभाजन हे मागच्या वेळेसपेक्षा जास्त झालेलं आहे आणि हे जास्त झालेलं विभाजन परत एकदा या दोघांचेही मतदान खाली म्हणजे दोन मिनिटांमध्ये फक्त जाणार आहे. सर पूर्व पश्चिम मध्यम तुम्ही पूर्ण सविस्तर सांगितलं, गंगापूर कसं झालं? गंगापूरमध्ये मतदान आपण ग्रामीणमध्ये जे सांगितलं सगळीकडे तसंच झालं आहे, भुमरे खैरे हे टॉपलाच राहणार तिथं, इम्तियाज जलील हे 3 नंबरलाच चालतील, पण इम्तियाज जलीलची आपण जे म्हणत होतो शहरामध्ये जी आघाडी त्यांना भेटणार आहे किंवा जे आघाडीवर जाणार आहे तर ते वोटिंग कट करण्याची जी प्रक्रिया आहे तर ती गंगापूर वैजापूरमध्ये सुरू होईल किंवा कन्नडमधून जिथून किंवा वैजापूरमधून त्या मतदारसंघातून सुरू होईल. तर याच्यामध्ये धोका मोठा असा आहे की एका तिन्ही ठिकाणी जर या दोन उमेदवारापैकी एक उमेदवार सगळीकडे सारखा चालला तर मग तो पुढं निघून जाऊ शकतो, पण एके ठिकाणी खैरे चालले, एके ठिकाणी भुमरे चालले आणि एके ठिकाणी हर्षवर्धन जाधव चालले, तर मग मात्र इम्तियाज जलील यांची लीड कटणं फार अवघड होऊन जाईल असं माझं स्पष्ट. सर कन्नड कसं झालं असेल, हर्षवर्धन जाधवांचा स्वतःचा जिल्हा आहे, स्वतःचा तिथेच आहे, जर मतदान दावा केला जातो, कन्नडची परिस्थिती कशी असेल? कन्नडमध्ये हर्षवर्धन जाधव यांचं मतदान मला असं वाटतं की ते गेम चेंजर यावेळेस ठरतील असं माझा प्राथमिक अंदाज आहे. माझा अंदाज चुकला तर त्यात काही फार असं मला नवल वाटणार नाही, कारण शेवटी निवडणूक आहे, परंतु त्यांचे समर्थकांनी सांगितलं की ते बऱ्यापैकी मतदान घेणार आहेत. आणि दुसरा मुद्दा असा आहे की या सगळ्या मतदानामध्ये आपण पहिल्यापासून ती चर्चा करतो आहोत की वोटिंगचं शेअरिंग होत आहे, तर तिथं खैरेंचं मतदान हे बऱ्यापैकी त्यांनी कापलेलं आहे आणि भुमरेंना तिथं तो मतदारसंघ तसा नवीन होता आणि त्यांचं एकदम टोकाला पैठण इकडं आणि ते, तर वैजापूरमध्ये भुमरेंची परिस्थिती तुलनेनं कन्नडपेक्षा चांगली आहे, त्यामुळे वैजापूर आणि कन्नड ते दोन्ही मी आपण आत्ता सांगितलं. त्यांच्या समर्थकाकडनं आपण खूप लोकांशी बोलून ही चर्चा करतो आहोत, याच्यामध्ये आपण परत निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पण या शोचा दुसरा भाग आपण 100% करणार आहोत. आम्ही जिथं जिथं चुकलो आहोत, आमचे अंदाज जिथे जिथे चुकले होते आम्ही प्रांजळपणे कबूल करू, पण आम्हाला जे वाटतं आत्ता त्यानुसार तटस्थपणे आम्ही जी मतं मांडली याच्यामध्ये अशा पद्धतीनं होणार वोटिंग शेअरिंग खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि आपण ठरवा की आता माझं स्पष्ट मत आहे की भुमरे खैरे आणि इम्तियाज जलीलचा या तिघांनी दावा विजयाचा केलेला आहे, अफसरखाने या स्पर्धेत आहे असं त्याही सांगत आहेत, त्यामुळे लोकांनीच ठरवायचं आता की निवडणूक. सर यालाच जरूर फक्त एक शेवटचा प्रश्न विचारतो आणि आपण याच्या सगळ्या कन्क्लुजनकडे जाऊयात.
पश्चिममध्ये जे शिवसेनेचे आमदार आहे संजय सिरसाट, त्याच्यानंतर गंगापूरमध्ये प्रशांत बंब आहे, जे पण यांचे जो आमदार आहे महायुतीचे जे आहे, बोरनारे आहे तिकडनं, ते पण महायुतीचे शिवसेनेचे आमदार आहे, प्रदीप जयस्वाल शिवसेनेचे आमदार आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये 6 पैकी 4 आमदार जे आहेत, अतुल सावे यांच्याकडे काय 5 आमदार, 5 आमदार जे महायुतीकडनं होते, एकटे खैरेंकडे जे आहेत ते फक्त कन्नडचे आमदार होते. या आमदारांनी जर असं म्हटलं की प्रत्येकाला 50,000 जरी टार्गेट दिलं असेल तरी चित्र वेगळं असेल, ही एक ढोबळ बघितलं तर याच्याकडे कसं बघतं? नाही नाही, लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये वोटिंग शेअरिंग हे टोटली वेगळं असतं, प्रचंड वेगळं असतं. विधानसभेमध्ये हा जो मुद्दा आहे हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे आपण. कारण काय होतं की आपण एका मतदारसंघाचं फक्त वांगी दाखल उदाहरण देऊ म्हणजे लोकांना आणखीन ते जास्त स्पष्ट होईल. आपण जो पहिल्या नंबरला त्याचंच मतदान घेऊ. कन्नड विधानसभेमध्ये टोटल मतदानाची संख्या आहे 2,00,000. नाही नाही, टोटल मतदान, टोटल मतदान जे आहे 3,25,000 पैकी त्यांचं मतदान झालेले 2,17,000 झालेले. आता हे लक्षात घ्या, 3,25,000 पैकी आपण एक उदाहरणार्थ असं झालेलं आहे. आता याच्यामध्ये कन्नडचा आमदार घेतला किंवा वैजापूरचा घेतले किंवा कुठले आमदार घेतले, यांच्यामध्ये निवडणुकीमध्ये वोट शेअरिंग होती, तर ते निवडून येतात ते 10-15 हजाराच्या फरकाने येतात, 20 हजाराच्या किंवा जास्तीत जास्त 40 हजाराच्या. असं काही होत नाही की एकदम एकतर्फी निकाल लागले निवडून, त्याच्या विरोधातली मतं जी ती कुठेतरी शेअर झालेली जास्त आहे. त्यामुळे आमदाराला टार्गेट दिलं वगैरे हे सांगायला खूप सोपं आहे. आमदार त्यांचं कामही करणार आहे, मग आमदाराच्या बळावर फक्त निवडणूक होणार असेल तर मग लोकसभेची निवडणूक तशी होत नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा आमदाराचा जो वोटर आहे पूर्ण तो एका वेळेस तो काय विचार करतो की याच्यासोबत हा आहे, त्यावेळेस तो इकडे येतो. पण ज्यावेळेस तो स्वतः कॅन्डिडेट नसतो ना, त्यावेळेस त्या बाकीच्या लोकांमध्ये त्याला कुठं जायचं असा बराच वोटर असतो, तर तो 100% डायव्हर्ट होत नाही. त्यामुळे लोकसभेची निवडणूक ही वेगळी आणि विधानसभेची वेगळी. टार्गेट दिलेलं आहे तुम्ही बूथ मॅनेजर, आणि आपल्यालाही तेच रिपोर्ट आहे की प्रशांत बंब यांनी त्यांची शक्तीपणाला लावलेली आहे. पण त्यांचे विरोधक जे उमेदवार होते त्यांनी पण ठरवलं होतं की नाही आपल्या उमेदवाराला महाविकास आघाडीच्या आपण मदत करायचे, कारण अंबादास दानवेंनी तिथे स्वतः निवडणूक लढवली होती, तर त्यामुळे त्यांनी पण मतदान करून घेतलेलं आहे. त्यामुळे वोटिंग शेअरिंग जवळपास सारख्याला सारखं होईल असं तिथला अंदाज आहे. नक्कीच, आज जालन्यावरती बोलण्यासाठी वेळ कमी पडतोय, त्यामुळे आपण जालन्यावरती ड्रॉप करू, उद्या जालन्यावरती सविस्तर चर्चा करू. पण औरंगाबादच्या आकडेवारीबद्दल सगळ्या मतदारांना, जनतेला, सुजन प्रेक्षकांना विनंती आहे, ही आमची एकदम तटस्थ मतं आहे जी आम्ही लोकांशी बोलून व्यक्त केली आहे. पण तुमची मतं मात्र यामध्ये खूप महत्त्वाची आहे. या सगळ्यामध्ये कोण निवडणूक जिंकेल, कोण तुम्हाला असं वाटतं कोण बाजी मारेल, या सगळी मतं जर तुम्ही नोंदवली तर पुढच्या शोमध्ये आम्हाला अजून त्या पद्धतीने त्या सगळ्या मतांचा अंदाज घेता येईल. तसे आम्ही काही शेकडो कॉल्स केले आणि हा ही मतं आणि ही माहिती संकलन केली आहे. पण या माहितीच्या आधारे तुम्हाला काय वाटतं की औरंगाबादचा नवीन खासदार कोण असणार आहे, ते तुमचं मत मांडायला नक्की विसरू नका. आणि उद्या आम्ही जे आहे ते जालन्यावरती बोलणार आहे. आजचा हा सहा आकड्यांचा खेळ 4 तारखेपर्यंत सुरू असणार आहे. 4 तारखेला सगळ्या मतपेट्या उघडल्यावर खरं काय ते समोर येईल. पण त्यामुळं तटस्थ मांडणी करण्याचा आम्ही तोपर्यंत प्रयत्न करत राहू. इतरही राज्यामध्ये तर निवडणुका, इतर जिल्ह्यांमध्ये तिथल्या निवडणुका पार पडणार आहे, काही दिवसात मतदान होणार आहे, त्याही मतदारसंघावर बोलणार आहे. आणि आपला गल्ली ते दिल्लीचा शो आणि प्रवास रोज सुरू असणार आहे. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.